एकच मिशन वंजारी आरक्षणाचा नारा देत नेवासा तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. वंजारी समाजाचे नेते रामदास गोल्हार यांच्यासह वंजारी समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान वंजारी समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास समाज सरकारला आपली ताकद दाखवून देईल असा इशारा मोर्चेकरांनी यावेळी बोलताना दिलाय. स्वर्गीय मुंडे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत वंजारी समाजाला 2% वरून 10% आरक्षण मिळावं, जातीय निहाय जनगणना करावी, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे महामंडळ स्थापन करावं, नोकर भरतीतील अन्याय दूर करावा, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळावं, वंजारी समाजासाठी जिल्हा निहाय वसतिगृह चालू करावं अशा मागण्या मोर्चात मांडण्यात आल्या. त्यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे. आपलं 10% आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. तुम्ही म्हणता ना तर स्टेशनर साहेब आपले चेहरे त्यांना लगेच आवाजे. आपला आवाज मुंबईला गेला पाहिजे, मुंबईला झाला सेवा. आणि ते आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध प्रकारच्या मागण्या ज्या शासनापुढे मांडल्या आहेत, तर मी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याची तजवीज करतो. मी आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही करू.